निवडणुकी आधी राष्ट्रवादीला मोठा धक्का. निलेश लंके आज करणार शरद पवार गटात प्रवेश. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये निलेश लंके करणार पक्ष प्रवेश. स्वामी शांतिगिरी महाराजांसोबत मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर अर्धा ते पाऊण तास चर्चा. स्वामी शांतिगिरी महाराज युतीचे उमेदवार असण्याची शक्यता तर विद्यमान खासदारांना डच्चू मिळण्याची दाट शक्यता. शरद पवारांची पुण्यात पत्रकार परिषद. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता. महायुतीची आज पुन्हा दिल्लीत बैठक. महायुतीतील जागा वाटपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार. जिंकण्याची क्षमता असेल तरच जागा मागा. अमित शहा यांनी राष्ट्रवादी शिवसेनेला बचावलं. राष्ट्रवादी गटाला 6 ते 8 जागा तर शिवसेनेला 8 ते 10 जागा मिळणार सूत्रांची माहिती. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. सरकारकडून मुंबईकरांना थीम पार्कची भेट मिळण्याची शक्यता. लंडन पार्कच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी रेसकोर्सवर नवा प्रकल्प. शरद पवारांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह प्रकरणी निवडणूक आयोगाविरोधात दाखल याचिकेवर होणार सुनावणी. कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं आज उद्घाटन. मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार लोकार्पण. कोस्टल रोडची एक मार्गिका सेवेत दाखल होणार. थकणार नाही थांबणार नाही झुकणार नाही पंकजा मुंडेंचा नव्या गोपीनाथ गडाच्या लोकार्पण सोहळ्यात भावनिक भाषण. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा उद्या महाराष्ट्रात येणार. नंदुरबार जिल्ह्यातून राज्यात प्रवेश करणार. अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर नव्या आयुक्तांची निवड. 15 मार्चला निवडणूक आयुक्तांची निवड होण्याची शक्यता. आधी 5 नामांचे पॅनल तयार केल्यानंतर 2 नामांची निश्चिती होणार. निवडणूक रोखे प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी. स्टेट बँकेच्या मुदतवाढीबाबतच्या याचिकेवर 5 सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी. राज्यातील 506 प्रकल्पांचं उद्या भूमिपूजन आणि लोकार्पण. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रकल्पांचं लोकार्पण. पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भूमिपूजनाला राहणार उपस्थित. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आज करणार ठाकरे गटात प्रवेश. चंद्रहार पाटलांच्या पक्षप्रवेशावेळी मोठं शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता. शरद पवार 13 आणि 14 मार्चला नाशिक दौऱ्यावर. शरद पवार निफाडमधून लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत बैठक. बैठकीमध्ये लोकसभा उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार. दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता. काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक. बैठकीमध्ये काँग्रेस 7 राज्यातील उमेदवारांच्या नावावर चर्चा करणार. उर्वरित उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. बिहार विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. माजी मुख्यमंत्री राबडी देवींसह मबियाचे 5ही उमेदवार करणार अर्ज दाखल. एक खडा इकडचा तिकडे झाला तरी फरक पडत नाही. रवींद्र वायकरांवर उद्धव ठाकरेंची टीका. जोगेश्वरीचा बालेकिल्ला पडू देणार नाही ठाकरेंचं वक्तव्य. कमी पावसामुळे मराठवाड्यात दुष्काळ सदृश स्थिती. 626 गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी 835 विहिरी अधिगृहित तर मराठवाड्यातील 902 गावांमध्ये तीव्र पाणी टंचाईची शक्यता. फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वेच्या तिजोरीवर धनवर्षाव. 10 महिन्यात पश्चिम रेल्वेकडून काही कोटींचा दंड वसूल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये 1.2 लाख प्रवासी विनातिक. प्रदूषण रोखण्यासाठी राज्य परिवहन मंडळाचा पुढाकार. प्रदूषण रोखण्यासाठी पालघर जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात धावणार 300 LNG बस. 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये क्रिस्टोफर नोलनल दिग्दर्शित ओपनहायमर या सिनेमाला सर्वाधिक 13 नामांकनं आणि 7 पुरस्कारांवर शिक्कामोहर तर बिली इलिशियन्सला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्याचा पुरस्कार. नीटच्या अर्जांसाठी 16 मार्चपर्यंत मुदतवाढ. 9 मार्चपर्यंतची होती मुदत. सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ. उन्हाळ्यामध्ये दुग्धजन्य पदार्थांचे दर वाढण्याची शक्यता कमी. उत्पादनात तुटीची शक्यता नाकारल्यानं दर स्थिर राहण्याचा अंदाज. उन्हाळ्यात ग्राहकांना मिळणार तात्पुरता दिलासा. पीएमपीच्या ताफ्यात विजेवर धावणाऱ्या 500 नव्या गाड्या होणार दाखल. वर्षभरात 500 बस खरेदीचं महापालिकेचं नियोजन.
रवींद्र बायकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर ठाकरे गट आक्रमक. जोगेश्वरी मेघवाडी शाखेतील बॅनरवरील बायकरांच्या बॅनरला फासलं काळ. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.